नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात तुम्ही? कारण आपण एका महिन्यानंतर आत्ता बोलत आहोत आणि थंबनेलवरून तुम्हाला कळलंच असेल की मी आज कशाबद्दल बोलणार आहे ते. एक दोन दिवसापूर्वी मी जी पोस्ट टाकली होती आणि एका महिन्यामध्ये बऱ्याच जणांचे मला फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती जे काही मेसेजेस आले आहेत त्याच प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. खरंच जपान भटकंती चॅनल बंद होणार आहे का, किंवा पुढचा व्हिडिओ कधी येणार आहे आणि सध्या मी कुठं आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. चला तर मग अधिक वेळ न घेता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आणि आपलं नेहमीचंच हाजी मेमा शो. या एक महिन्यामध्ये काही चांगल्या काही वाईट गोष्टी माझ्यासोबत घडलेल्या आहेत आणि त्याचमुळं मला यूट्यूब असेल किंवा फेसबुक असेल किंवा इंस्टाग्राम असेल यावरती मी ॲक्टिव्ह नव्हतो, त्यामुळे बऱ्याच जणांना मी रिप्लाय करू शकलो नाही आहे. कधीपासून मी व्हिडिओ स्टार्ट करणार आहे मी तुम्हाला आत्ता सांगत नाही आहे, कारण मोस्टली मी पुढच्या आठवड्यामध्ये आपला जो जॉबचा व्हिडिओ किंवा जॉबच्याबद्दलचा काय झाले हा व्हिडिओ टाकण्याचा मी नक्कीच प्रयत्न करणार आहे, पण टाईमलाईन थोडीशी पुढं मागं होऊ शकते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न होता की पुढचा व्हिडिओ कधी येणार आहे. नेक्स्ट वीकला नक्की व्हिडिओ टाकायचा प्रयत्न मी करणारच आहे, त्यामुळं होपफुली तुम्हाला जपान भटकंतीवरती नेक्स्ट व्हिडिओ हा बघायला मिळणार आहे. त्यानंतरचा पुढचा एक प्रश्न होता की सध्या मी कुठे आहे आणि मला जॉब मिळाला आहे का नाही आहे. तर मंडळी, पूर्वी ज्या ठिकाणी मी होतो म्हणजेच वाकायामा, त्या ठिकाणावरून मी आता शिफ्ट झालेलो आहे. कुठं शिफ्ट झालो आहे हे तुम्हीच ओळखा, हे आहे गाड्यांचं शहर. कमेंट करून नक्की सांगा कुठलं शहर असेल ते. आणि जॉब लागलेला आहे मला, तो कुठला जॉब लागलेला आहे, कुठली कंपनी आहे, काय करती आहे ते येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. थोडंसं अजून तुम्हाला थांबावं लागेल, बऱ्याच जणांचे हे प्रश्न आले होते आणि काल जो मी यूट्यूबवरती फोटो टाकला होता त्याच्यावरती सुद्धा बऱ्याच जणांनी कमेंट केल्या होत्या, त्यामुळं म्हटलं की या तुम्हाला अपडेट्स द्यायला पाहिजेत, म्हणून हा छोटासा व्हिडिओ होता. अजूनही जपानमध्ये थंडीचे काही दिवस उरलेले आहेत, त्यामुळं आत्तासुद्धा थंडी वाजते, त्यामुळे चला तर गरम कॉफी घेऊया. आणि मी आत्ता आलो आहे मिनी स्टॉपमध्ये, तुम्हाला दाखवतो. या सगळ्या कॉफीच्यामध्ये जर कुठली गोड कॉफी साधारण असेल तर ही कॉफी आहे, त्यामुळे शक्यतो मी हीच कॉफी घेतो. असं पहिल्यांदा बघितलंय की एक सुद्धा जॅपनीज नाही आहे, सगळे फॉरेनर्स कामाला होते, त्यामुळं खरंच आश्चर्य वाटलं. कारण शक्यतो असं नसतं खरं, पण एखाद दोन तास वगैरे असू शकतं, कारण सध्या मॅन पॉवर खूपच कमी आहे आणि बरेच जण आपापल्या देशात परत गेलेले आहेत कोरोनामुळं. बऱ्याच लोकांनी विचारलेला प्रश्न आहे ते म्हणजे जपान भटकंती चॅनल बंद होणार आहे का, कारण एक महिन्यापासून बरेच व्हिडिओ येत नाही आहेत, त्याचं कारण काय आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काहीही झालं तरी जपान भटकंती चॅनल काही बंद होणार नाही आहे. थोडासा टाईमलाईन पुढं मागं होऊ शकते, पण जपान भटकंती चॅनल हे बंद होणार नाही आहे, त्यामुळं लवकरच पुन्हा एकदा पूर्वीसारखे नियमित व्हिडिओ आपल्या चॅनलवरती चालू होणार आहेत. जसं मी तुम्हाला एक प्रॉमिस केले की वेळात वेळ काढून नक्कीच मी व्हिडिओ रेग्युलर अपलोड करण्याचा नक्कीच मी प्रयत्न करेन, त्याचप्रमाणं माझी अशी इच्छा आहे किंवा एक रिक्वेस्ट आहे की तुम्हीसुद्धा व्हिडिओज हे जास्तीत जास्त शेअर करावेत, तुम्हीसुद्धा मला तेवढाच सपोर्ट करावा, जेणेकरून मला अजून जास्त माझा उत्साह वाढेल. आणि जर तुम्हाला माझं बोलणं आवडत असेल, आपले व्हिडिओज आवडत असतील, तर जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना नातेवाईकांना ते शेअर करा. चला तर मग मंडळी, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा. त्याचबरोबर अशा साऱ्या वेगवेगळ्या व्हिडिओंसाठी आणि येणाऱ्या अपडेट्ससाठी या 2 ते 3 महिन्यामध्ये माझ्या बाबत कोणकोणत्या गोष्टी घडलेल्या आहेत याची एक सिरीज तुम्हाला प्रॉपर मी तुम्हाला दाखवणार आहे, त्यामुळं ती सिरीज बघायला अजिबात विसरू नका. चला तर मग मी तुम्हाला भेटतो पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये एका अशाच वेगळ्या ठिकाणी. तोपर्यंत आपलं नेहमीचं सायोनारा, बाय बाय.